राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय 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 राम हरे हरि जय जय राम पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने Let's go.
हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम पुढे हाची उपदेश बघा सर्वजण बसलेले वा वा आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा आता तरी पुढे हाची उपदेश पुढे हाचे उपदेश नका करू नास आयुष्याचा सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन शुद्ध भावे पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाने चित्त शुद्ध करा तुका मने लाभ होय तो व्यापार तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठोबार खुमाये 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 पाया माझे द
आपुणाले आपुणाले जीत शुद्ध
आपुलाले चित्त शुद्ध करा सर्व बसलेले सर्वजण हा विठ्ठल विठ्ठल आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास आयुष्याचा सकळांच्या पाया माझी दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुनिया मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय भार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची
महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी वर्ण उरघुबर विमल जसो जोदायको फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोये हरव कले सविकार सोनो पंथ तथा तया कुनी आवडीने मामा असे बोलते नाम नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगती पुण्य श्लोकीचा पुणे नगरीचा तो मोती खरा शोभतो ऐशा शुभ करा संत भरा दांडे करा वंदितो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो जीवो धरार्थावतारं कलंकांकते जोधिका मोती वक्त्रं कला निश्वादा पनोदार दक्षिम समाधिस्त मूर्तिं भजे ज्ञान देवो विठल 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 विठल
मंगलम भगवान विष्णुर मंगलम गरुड ध्वज मंगलम पुंडरीकाय मंगलायतन हरि प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे महान साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगदवंदनीय जगद्गुरु जे छत्रपती शिवाजी राजांच्या आद्यगुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबराया यांचा चार चरणाचा आणि तुमच्या पुढे उपदेश करणारा अभंग सेवेसाठी निवडलाय विठ्ठला या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया कळायला पाहिजे फक्त बसणाऱ्या माणसाला एवढा आवाज द्या बेस नका देऊ ट्रबल गेन वाढवा हॅलो वाढवा याचा गेन इथं कळायला पाहिजे बाहेर जाऊ द्या हॅलो चेक वाढवा वाढवा हॅलो वाढवा चेक हॅलो हॅलो वाढवा अजून रिटर्न चेक हॅलो हॅलो ना वाढवा थोडा बस विठ्ठला 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 या भंगातून जगद्गुरु तुकोबराया जडजीवांना उपदेश करतात आता तरी पुढे हाची उपदेश जगद्गुरु तुकोबराया उपदेश करून सांगतात काय नका करू नास आयुष्याचा एवढा अनमोल किमतीचा हा नरदेह तुम्हा मला प्राप्त झाला त्याचा नाश करू नका दादा पाया पडून सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपलं चित्त शुद्ध करा दादा पाया पडून जगद्गुरु तो खूप बराया सांगतात आपलं हित जर कशामध्ये असेल तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये हित आहे फक्त अंतकरण शुद्ध अंतकरणाने देवाचं नामस्मरण करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात बाबा रे एकदा का तू भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन केलं ना तुझं संसाररूपी परमार्थ रूपी हा व्यवहार फलद्रूप होईल तू का म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा विठ्ठला विठ्ठला कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा मोठ्या आनंदाने उत्साहाने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह 31व्या वर्षामध्ये प्रदान पण करत आहेत मोठ्या आनंदाने उत्साहाने सर्वजण मंडळी एकत्र येऊन हा नाम सप्ताह करत आहे हा एकट्याचा खेळ नाही माय बाप सर्वजण एकत्र मिळून हा मोठ्या आनंदाने भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह साजरा करतात एकल्याचा नो हे खेळ म्हणूनही मेळ जमविला सर्वजण एकत्र येऊन मोठ्या आनंदाने उत्साहाने हा कार्यक्रम साजरा करत असतात त्या ठिकाणी आज माझ्याकडे चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सेवा करण्याकरिता दिली आहे ज्यावेळेला मला सार्थक दादाने सागर दादा म्हणतात तुम्ही त्यांनी मला फोन केला महाराज आमच्या गावामध्ये सप्ताह आहे म्हटलं बर म्हटलं कीर्तन करायचं आहे म्हटलं करू ना कीर्तन म्हटलं मग कोणता दिवस घालू त्यांनी मला फोनवरती सांगितलं महाराज कोणता दिवस घालू म्हणलं बाबा 10वा सोडून कोणताही घाल त्यांनी मला चौथ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा दिली माय बाप त्या निमित्तानं तुम्हाला सर्व मायबापांचं दर्शन मला या ठिकाणी झालं माझं भाग्य आणि माझं कीर्तन सेवेकरिता सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने सर्वजण शेंगाळ महाराज असतील जाधव महाराज असतील माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने सर्वजण मोठे पखवत साथ करण्यासाठी नेमरे महाराज सर्व ज्ञानाने वयाने माझ्यापेक्षा सर्वजण तुम्ही सर्वजण
मी कीर्तन तुमच्या पुढे करावं म्हणजे उंटावरून शेळ्या ओळण्यासारखे, बरोबर ना? त्यामुळं माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने सर्वजण या ठिकाणी मोठी माणसं आहे. आणि या कीर्तनाच्या शूटिंगसाठी माऊली शूटिंगवाले ते सुद्धा आपल्या या ठिकाणी आलेले आहे. सर्व महाराष्ट्राला पाहुत्यात आपल्या या ठिकाणी जांबूतमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, म्हणून सर्वांनी अगदी फ्रेश बसा मायबाप. दोनच तास कीर्तन रूपी सेवा आहे, पण सर्वांनी फ्रेश अंतकरणाने ऐकायची. आणि मला या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम असणारे गागरे साहेब, कुठेही कीर्तन असलं का ते मला या ठिकाणी फोन करतात. माझ्यावरती नितांत प्रेम असणारे सर्व मला या ठिकाणी घेऊन आले ते गागरे साहेब सुद्धा या ठिकाणी, महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व तुम्ही मायबाप श्रोतवर्ग या ठिकाणी कीर्तन सेवेसाठी उपस्थित आहे, तुमच्या सर्वांच्या चरणाला स्पर्श करतो, माऊलींच्या चरणाला स्पर्श करतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी मला सांगायचे ते असं, मायबाप मी या ठिकाणी कीर्तन करण्याकरिता आलेलो आहे, माझ्याकडे तर रागाने कुणी बघू नका. सर्वांनी ज्यावेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन येईल ना, त्यावेळेला हाताने टाळे आणि मुखाने नामस्मरण करा. याच नरदेहामध्ये देवाचं नामस्मरण चिंतन घडू शकतं दादा, दुसरा एक कोणत्याही नरदेहामध्ये देवाचं नामस्मरण. देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे, कोणत्याच योनीमध्ये हे ज्ञान नाही मायबाप. तुम्हाला एवढा अनमोल किमतीचा हा नरदेह प्राप्त झाला. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया उपदेश करून सांगतात. तुकोबाराया उपदेश करतात, ऐका ना. आता तरी पुढे हाची उपदेश, उपदेश करून सांगतात. मग जगद्गुरु तुकोबाराया तुम्ही आम्हाला उपदेश करतात, मग तुकोबारायांचा अधिकार काय मायबाप? ऐका ना, तुकोबारायांचा खूप मोठा अधिकार. उपदेश करणारा माणूस आपल्यापेक्षा मोठा असावा, वयाने मोठा असावा किंवा ज्ञानाने मोठा असावा, बरोबर ना मायबाप? उपदेश करणारा माणूस आपल्यापेक्षा ज्ञानाने मोठा असावा किंवा वयाने मोठा असावा, मग जगद्गुरु तुकोबाराया ज्ञानाने सुद्धा मोठे आणि वयाने सुद्धा मोठे. तुकोबाराया अणुपेक्षा लहान आणि आकाशापेक्षा महान असणारे जगद्गुरु तुकोबाराया तुमच्या पुढे उपदेश करतात. तुकोबारायांचा अधिकार तुका तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर. तुकाराम महाराजांचं नाव घेतलं तर यमाला थरकाप सुटत होता, ते जगद्गुरु तुकोबाराया तुमच्या पुढे उपदेश करतात. ऐका ना मायबाप, कोण तुकोबाराया? भगवान परमात्म्याच्या मुकुटामधून पडलेला एक हिरा म्हणजे जगद्गुरु तुकोबाराया. आणि ते तुकोबाराया तुमच्या आमच्या समोर उपदेश करतात बाबा. आता तरी पुढे हाच उपदेश, उपदेश करतात महाराज. मग मोठ्याच माणसाने उपदेश करायचा का? लहान व्यक्ती उपदेश करू शकत नाही का? हा एक प्रश्न आपल्या समोर पडतो. ऐका ना, उपदेश करतात. उपदेश केला होता, मुक्ताईंनी उपदेश केला होता. 1400-1600 वर्ष जगलेले चांगदेव महाराज, परंतु गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईला गुरु मानलं. उपदेश करतात. ज्ञान ज्ञानापेक्षा ज्ञानाने जर मोठा असेल तर उपदेश केलेलं चालतं. ऐका, उपदेश करणारे आपल्यापेक्षा ज्ञानी असावा किंवा वयाने मोठा असावा, बरोबर? मग जगद्गुरु तुकोबाराया आपल्यापेक्षा ज्ञानी, ज्ञानाने आपल्यापेक्षा ज्ञानी वयाने पण. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम, ते जगद्गुरु तुकोबारायाने तुम्हा आम्हाला उपदेश करावा. ऐका, उपदेश करत असताना आधी स्वतःने त्यात स्वतः काहीतरी केलेलं पाहिजे. ऐका ना, उपदेश कोणी कोणाला अधिकार आहे? समजा एखादा शिक्षक असतील, त्यांच्याकडे ज्ञान आहे, तेच विद्यार्थ्यांना ज्ञान देऊ शकतात ना. तसं जगद्गुरु तुकोबारायांकडे ज्ञान आहे, तेच काहीतरी सांगू शकतात. म्हणून ऐका, उपदेश करणारा आपल्यापेक्षा ज्ञानी असावा किंवा ते स्वतः तसे असावेत. नाथ महाराज, तुम्हाला नाथ महाराजांचा प्रसंग माहिती असते. नाथ महाराज गुळ खात होते, नाथ महाराज गुळ खात होते, परंतु एक महिला त्यांच्याकडे मुलाला घेऊन आली, महाराज आमचा मुलगा खूप गुळ खाते हो, त्याला काहीतरी उपाय. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं, 8 दिवसांनी या, 8 दिवसांनी या. कशासाठी? स्वतः महाराज गुळ खात होते, स्वतः त्यांनी बंद केलं. आणि मग त्या महिलेच्या म्हणजे त्या मुलाला सांगितलं, बाबा गुळ खाऊ नको. ऐका ना, आधी स्वतः त्यांनी अनुकरण केलं पाहिजे. उपदेश करणारा ज्ञानी असावा. ऐका, वडीलच जर तंबाखू खात असतील, आता परमार्थातलं सांगितलं पण
व्यवहारातलं सांगतो. वडील जर तंबाखू खात असतील आणि त्यांनी सांगायचं बाळा अरे मुलाला सांगायचं तंबाखू खाऊ नको रे वाईट असते, असं कसं जमल का? आधी वडिलांनी सोडली पाहिजे ना, मग मुलाला सांगण्याचा अधिकार आहे. वडील दारू पितात आणि मुलाला सांगतात बाबा दारू पिऊ नको, ते वाईट असतं असं नाही. आधी स्वतःने मग तसं जगद्गुरु तुकोबारांनी आधी अनुभव घेतला, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे, मग उपदेश केलाय माय बाप तुम्हा आम्हाला. आधी वडिलांनीच ऐका ना, एक दृष्टांत सांगतो ऐका. एक माझा मित्र मला भेटला आणि असा तंबाखू माझ्या पुढे खात होता. म्हटलं अरे बाबा तंबाखू खाऊ नको वाईट असतं असं मी त्याला म्हटलं बरोबर. त्याने सांगितलं अरे मी माझ्या वडिलांचं ऐकत नाही आणि तू तुझं कुठून ऐकणार आहे? असं ज्यावेळेला तंबाखू खात होता माझ्या समोर असं म्हटल्याबरोबर मी म्हटलं अरे वडिलांचं ऐकत नाही. तेवढ्यात प्रसंग असा झाला त्याचे वडील समोरून आले आणि समोरून आल्याबरोबर त्याच्या हातामधली तंबाखू त्याने अशी मागितली. ऐकतायत ना सर्वजण, त्यांनी तंबाखू अशी मागं धरली आणि मागं धरल्याच्या नंतर अरे म्हटलं तू वडिलांना घाबरत नाही मागं का धरली? अरे म्हटला वडिलांना घाबरतो म्हणून मागं धरली नाही, यातली निम्मी माझी वडील मागतात म्हणून मागं धरलं. असं कशासाठी सांगितलं माय बाप? आधी स्वतःने सुधारलं पाहिजे मग जगाला उपदेश केला पाहिजे. तसे जगद्गुरु तुकोबाराया स्वतः जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचं अनुकरण केलं, मग जगाला सांगितलं बाबा आता तरी पुढे हाची उपदेश. काय उपदेश करतात जगद्गुरु तुकोबाराय? नका करू ना असा आयुष्याचा विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय तुमच्या आमच्या समोर उपदेश करून सांगतात माय बाप नका करू ना असा आयुष्याचा. बाबा एकदाच मिळाला हा नरदेह, परत भेटल सांगता येत नाही माय बाप. परत कुणाला हा नरदेह प्राप्त होईल माहित नाही. हा नरदेह दुर्लभ जाना, वा वा नरदेह दुर्लभ जाना. खूप गोड प्रमाण महाराजांनी सांगितलं माझ्यापेक्षा. मी म्हटलं ना मग असे अगदी काकडा मुखोद्गत असणारी माणसं या ठिकाणी. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, हा नरदेह तुम्हा आम्हाला पडत मिळत माहित नाही माय बाप. पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गाला जावं लागतं, ऐका ना सर्वजण. पुण्य जर जास्त झालं तर स्वर्गाला जावं लागतं, पुण्य जर कमी झालं तर नरकाला जावं लागतं, आणि पाप पुण्य समान झालं तर ह्या मृत्यूलोकात यावं लागतं. आणि भगवान मरणाच्या वेळी जर भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतलं तर वैकुंठात त्याला जावं लागतं माय बाप. मग कोणाला कोणत्या गाडीत जायचंय ज्याने त्याने त्याचं ठरवायचं. महाराज सांगतात बाबा नका करू ना असा आयुष्याचा एवढा अनमोल किमतीचा हा नरदेह तुला मिळाला ना. कशासाठी मिळाला? देवी दिला देह झाला. हा पशु पशुवाधिकांना नाही असं ज्ञान. तुम्ही
कधी ऐकलेत का चार पाच गाया एकत्र आल्या पंढरपूरला गेल्या दिंडीत? नाही ना होत माय बाप कधी असं. महाराज महाराजांनी मगाशी प्रमाण दिलं याच देही गडे दुसऱ्या देहामध्ये ज्ञान नाही माय बाप म्हणून महाराज म्हणतात एवढा अनमोल किमतीचा हा नरदेव तुला प्राप्त झाला. देवाचं नामस्मरण चिंतन करा एकदा तरी हा नरदेव गेला ना माय बाप परत नरदेह भेटल सांगता येत नाही ना ऐकायला. सांगायचं जर झालं तुम्ही आम्ही सर्वजण आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस होतो ना माय बाप तेव्हा देवाला मनोमन प्रार्थना करत होतो. ऐकतायत ना सर्वजण आवाज येतोय सर्वांना प्रत्येक जण देवाला प्रार्थना करत होता देवा या दुःखातून या गर्भवासाच्या दुःखातून तुम्हाला मुक्त करा बाहेर आल्यानंतर भजन करू प्रत्येक जण म्हटला होता. तसं झालं नाही माय बाप म्हणून महाराज सांगतात बाबा आता तरी सावध व्हा तर नरदेह जर गेला ना परत देवाचं नामस्मरण चिंतन नाही. रामबूत मध्ये एवढा मोठा आनंदाने उत्साहाने चाललेला सप्ताह परत आपल्याला पाहता येणार नाही ना दादा पाहता येणार नाही म्हणून महाराज म्हणतात तोया झाला फाटा बाधिकेचा. देवाने एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुला प्राप्त करून दिला ना त्याचा फाटा होऊ देऊ नको. देवे दिला भजना गोमटा तो या झाला फाटाबाधिके. प्रत्येकाला नरदेह मिळाला माय बाप परंतु त्याचं महत्व कोणाला कळालं नाही. ऐका ना एक शेळ्या चरणारा गृहस्थ डोंगरावरती गेला आणि डोंगरावरती शेळ्या मेंढ्या चरत असताना त्याला एक चमकणारा दगड मिळाला चमकणारा दगड मिळाला परंतु त्याचं ज्ञान त्याला नव्हतं माय बाप त्याला त्याचं ज्ञान नव्हतं चमकणारा दगड म्हणून व्याघ्रे महाराज त्यांनी चमकणारा दगड म्हणून आपल्या आवडत्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधला. त्याला त्याचं ज्ञान नव्हतं त्याला वाटलं गारगुटी असेल त्यांनी गळ्यामध्ये बांधलं आणि बांधल्याबरोबर खूप दिवस निघून गेले त्याला त्याचं ज्ञान नव्हतं. परंतु एक वेळचा प्रसंग असा रोडच्या कडेला मेंढ्या चरत असताना एक रत्नपारखीत्या रस्त्याने चाललेला होता माय बाप आणि त्याचं सहज त्या दृष्टी त्या मेंढीकडे गेली त्याच्या गळ्याकडे गेली पहिला चमकणारा दगड आहे तो गृहस्थ त्या मेंढीच्या जवळ गेला तर पाहतोय तर चमकणारा दगड आहे त्या रत्नपारख्याला कळालं हा चमकणारा दगड नसून अनमोल किमतीचा हिरा आहे. त्याला कळालं माय बाप अनमोल किमतीचा हिरा आहे आणि या मेंढपाळाला त्याचं ज्ञान नाही म्हणून त्याने गारगुटी म्हणून त्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधलाय. जवळ गेला म्हणू लागला दादा त्या मेंढीच्या गळ्यामध्ये चमकणारा दगड किती पैसे देऊ तुम्हाला देतोस. त्यावेळेला तो मेंढपाळ म्हणू लागला हा पैसे मागतो या अर्थ यात काहीतरी असलंच पाहिजे. म्हटलं नाही बाबा मला नाही द्यायचं तो पैसे काय किंमत होईल सांग तेवढे पैसे देतो परंतु नाही म्हणत होता. हो ना करता करता त्यांची बातचीत झाली आणि त्या रत्नपारख्याने त्या मनुष्याला सांगितलं बाबा तुझ्यात मेंढीच्या गळ्यामध्ये बांधलेला दगड आहे ना तो दगड नसून जगाच्या बारात हा लाखो किमतीचा हिरा आहे. याचं ज्ञान नाही तुला म्हणून त्या मेंढीच्या गळ्यामध्ये बांधलाय याचं ज्ञान नाही तुला. तद्व त्याच नयाप्रमाणे अनमोल किमतीचा नरदेह तुम्हा आम्हाला प्राप्त झाला माय बाप अनमोल किमतीचा नरदेह. महाराज अनमोल कसा हो ऐका ना एखाद्याचा हात मोडला ना दवाखान्यामध्ये जा आणि पहा त्याची काय किंमत आहे. हात जाऊ द्या हो एखाद्याचा दात जर पडला ना दवाखान्यामध्ये जा विचारा त्या डॉक्टरांना त्याची किती किंमत आहे. म्हणून महाराज म्हणतात बाबा अनमोल किमतीचा हनरदेह तुला प्राप्त झाला हा परत तुला भेटल नाही ना आणि भेटला तरी
या संगमनेर जिल्ह्यात तालुक्यात संगमनेर तालुक्यामध्ये मिळेल असं नाही. एवढंच नाही तर जांबू त्या गावामध्ये मिळेल असं नाही माय बाप. आणि भेटलाच तर तुम्ही आम्ही सर्वजण मित्र परिवार हात असू असं नाही. एवढा अनमोल किमतीचा हा नरदेह मिळाला ना, नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका आणि मायाजाळामध्ये गुंतू नका माय बाप. आणि जर या मायाजाळामध्ये जर गुंतून बसला तर भगवान परमात्म्याची प्राप्ती होणार नाही आणि देव तुमच्यावरती कृपा करणार नाही. तुम्ही ज्यासाठी या ठिकाणी आलात ते बाजूला राहील आणि देवाचं नामस्मरण चिल एवढा अनमोल हा मस्त एवढा आनंदाने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह करून उपयोग होणार नाही माय बाप. देवाचं नामस्मरण चिंतन नाही केलं ना संसाराला जर बांधून राहिले तर देवापर्यंत नाही गेले तर त्याचा उपयोग नाही. मग देवापर्यंत जाण्यासाठी हा अखंड हरिनाम सप्ताह. या ठिकाणी मी कीर्तनासाठी उभा आहे माय बाप. मी सुद्धा तरुणच आहे आणि मला सुद्धा कीर्तनासाठी सागर दादांनी बोलवलंय ना, ते सुद्धा तरुण आहे. तुमच्या गावची तरुण वर्ग जरा बरा आहे आणि माय बाप तरुणांनीच कीर्तनामध्ये आलं पाहिजे. महाराज म्हणतात ना तरुणा भाग्यवंत, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात, तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात. तरुणांनी कीर्तनामध्ये आलं पाहिजे दादा. तरुणांनी कीर्तन एक तर गृहस्थ म्हटला बाबा, एक तरुण म्हटला महाराज हे तरुणपणात काय कीर्तन करण्याचं न कीर्तनाला येण्याचं वय, मज्जा केली पाहिजे तरुण. ऐका ना, म्हातारा झाल्यावरती भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करायचं असतं. असं म्हातारा झाल्यानंतर इथं बसायचं असतं कीर्तन मंडपात. मी त्याला उत्तर दिलं बाबा तुझं म्हातारा होशील कशावरून, लागलाच मधी नंबर तर गेला का परमार्थ माती. ज्यासाठी आलो होतो ना त्याआधी साध्य केलं पाहिजे. मी म्हटलं नाही संसार सोडा, तुकोबरायांनी माझा संसार सोडला नाही. जे जगद्गुरु तुकोबरा तुम्हा मला उपदेश करून सांगतात ना, त्या तुकोबरायांनी उपदेश सोडला नाही, ते संसार सोडला नाही, जगाला उपदेश केला अनुभव घेतला, त्यांनी संसार सोडला नाही. त्यांनी सांगितलं सुद्धा नाही संसार सोडा, फक्त म्हटले कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. काम करतायत ना, देवाचं नामस्मरण चिंतन करा. माझे सावता महाराज एकदा सुद्धा पंढरपूरला गेले नाही दादा, परंतु सावता महाराजांसाठी भगवान परमात्म्याला इथं यावं लागलं. ऐका ना, सावता महाराजांना त्या ठिकाणी यावं लागलं. साधू संतांचा अधिकार, त्यांनी सुद्धा संसार केला महाराज. मग आम्ही संसार सोडून काय डोंगरावरती जाऊन बसू का? देवाचं नाम संसार साधू संतांनी केला, संसार सर्वांनी केला माय बाप. परंतु संसार करत असताना भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन केलं, मग महाराज देवापर्यंत जायचं असेल तर काय करावं? ऐका ना, एवढा अखंड हरिनाम सप्ताह नामस्मरण चिंतन तुम्ही आम्ही करतात ना, देवापर्यंत जायचं असेल तर मी देवाला घेऊनच आलेलो आहे. चौथ्या दिवशीची माझी कीर्तन रूपी सेवा आहे. तीन महाराजांनी काय सांगितलं मला माहीत नाही, परंतु मी येताना देव घेऊन आलोय. कुणाकुणाला देव पाहिजे माय बाप? पाहिजे का कुणाला? पाहिजे का देव? हा ना म्हणा, नाही तर नाही म्हणा. नाही म्हटले तर मी माझं घेऊन जात. पाहिजे का देव माय बाप? सर्वांना देव पाहिजे. असं कोणी म्हणत नाही देव नको, प्रत्येकाला देव पाहिजे. त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी डोक्यावरती घेतलं देवाला डोक्यावरती आणि म्हणू लागले बाबा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, पोटाच्या बिंबीच्या देठापासून ओरडून सांगत असतो ना माय बाप. एवढे देठ
चांगलं प्रमाण म्हटलं सर्वांनी टाळी वाजवूचा प्रमाण म्हटल्यावर आम्हाला जरा बरं वाटतं. माझा मुद्दा एवढाच होता, जगद्गुरु तुकोपराया तुमच्या आमच्या सर्वांकडे देव घेऊन आले त्या काळात. बाबा डोक्यावरती देव घेतला म्हणू लागले बाबा. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पोसोनी, जगद्गुरु तुकोपराया म्हणू लागले बाबा देव घेऊन आलोय. परंतु तुमच्या आमच्या सारखे लोक होते, म्हटले देव न लगे देव न लगे, साठवून चेरून दिले जाग. आमच्याकडे देवाला साठवायला जागा नाही, ऐका ना. मग मी सुद्धा देवाला घेऊन आलोय, आता इथं साठवायला जागा असेल तर मग मी देवाला मी देव देणार नाही. परंतु देवाकडे जाण्याचा पत्ता सांगेल. परंतु देव कुणाला पाहिजे, जायचंय का कुणाला देवाकडे, जायचंय का नाही, मोठ्याने सांगा. माय बाप मी या ठिकाणी राहण्यासाठी आलो नाही, देवाकडे जायचं असेल ना बाबा. सात संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर देवाची प्राप्ती नक्की होते माय बाप, परंतु संतांच्या संगतीत आलं पाहिजे. संतांची संगती मनुमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंती. भगवान परमात्म्याला जर आकळवायचं असेल तर संतांची संगत केली पाहिजे. देवापर्यंत जायचं असेल तर मी सांगतो ऐका, दोन्ही हात वरती करा आपले, एकदा दोन्ही हात वरती करा सर्वांनी. देवापर्यंत जाण्याचा पत्ता सांगून जाईल माय बाप. मी काय देव घेऊन आलो नाही, परंतु देवापर्यंत जाण्याचं सांगत. आणि ज्याने हात वरती केलं नाही ना माय बाप, त्याला भगवान परमात्मा कधीच दर्शन देणार नाही. ऐका शूटिंगवाले सर्वांनी शूटिंग काढून सर्व महाराष्ट्रभर पाठवणार आहे. म्हणून ऐका, देव पाहिजे असेल ना तर संतांच्या संगतीत आलं पाहिजे. कोणाच्या संगतीत आलं पाहिजे, कोणाच्या संगतीत आलं पाहिजे माय बाप. मग संतांच्या संगतीत आल्यानंतर भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. ऐका ना, संत नकी संग जरा लागी रे तेरी अच्छी बनेगी. पंढरपूर झालंय माय बाप, देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांच्या संगतीत यावं लागतं. मी प्रमाण दिलं संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंती. देवापर्यंत जाण्यासाठी महाराज असं कसं, ऐका ना. एक चोर चोरी करण्यासाठी एका राजवाड्यात गेला. काय सांगतोय ऐका, एक चोर चोरी करण्यासाठी राजवाड्यामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर खिडकीजवळ उभा राहिला. आणि उभं राहिल्याच्या नंतर आतलं सर्व पाहत होता, ऐकत होता. त्यावेळेला राजाचा प्रसंग चालू होता. राजाला एकुलती एक मुलगी होती आणि राजाचा विचार चालू होता, बोलणं चालू होतं सर्वांसोबत, मुलीचं लग्न करायचंय. ऐक ना, ऐका ना मी काय सांगतोय. एकुलती एक मुलगी आहे, तिचं लग्न करायचंय. असा विचार चालू असताना, बोलणं चालू असताना तो चोर सर्व खिडकीत बसून ऐकत होता. खिडकीमध्ये बसून ऐकत होता, सर्व हकीकत ऐकली. परंतु राजा म्हटला, मला एकुलती एक पोरगी. कर्णांचा आवाज कमी करा, तो समोरून धडकून इकडे येतोय. या बॉक्सचा आवाज वाढवा. तो राजा म्हणू लागला, माझी एकुलती एक मुलगी आहे आणि मला कोण्या श्रीमंताला मुलगी द्यायची नाही, मला एका साधूला मुलगी द्यायची. ऐका ना, राजा म्हणू लागला, मला साधूला मुलगी द्यायची. असं म्हटल्याबरोबर त्या चोराने ऐकलं, अरे म्हटलं मी चोरी करून करून काय करेल, पण मी जर साधू झालो ना, ऐका ना, मोठ्याच्या मुखारविंदातून ऐकलेला दृष्टांत आहे, मी जर साधू झालो ना तर मला मुलगी मिळेल आणि राजाचं सर्व राजवाडाही मिळेल. असा मनामध्ये विचार केला आणि म्हटला साधूच व्हायचं. सकाळची वेळ भगवी कपडे धारण केली, पानवठ्याजवळ बसला आणि बसल्याबरोबर
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी ए नाथ नारायण वासुदेवी नामस्मरण करू लागला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नामस्मरण चालू केलं. गावातली लोक जाणारी येणारी पाहत होती आणि पाहणारी लोक रात्री राजांसोबत जे बोलणं चालू होतं त्यामधला एक गृहस्थ रस्त्याने चालला होता. म्हटलं अरे रात्रीत राजांचा राजा बोलत होते का मला साधू पाहिजे, साधूच्या मुल साधूलाच माझी मुलगी द्यायची, दुसरं कोणाला मुलगी द्यायची नाही. मनामध्ये लगेच आलं, म्हटला साधू आपल्या गावामध्ये साधू आलेत. लगेच राजांना सांगायला गेले. ऐका, राजांना सांगायला गेल्याच्या नंतर राजांना सांगितलं हो तुम्ही रात्रीत विषय घेतला एका आपल्या गावामध्ये एक महान साधू सत्पुरुष आलेत, लग्न करायचंय ना. त्यावेळेला राजांनी सांगितलं हो लग्न करायचंय. प्रधानाला सांगितलं हे पा साधू खरा आहे का खोटा आहे पाहिला जा. एका मोहरांनी एक भरलेला मोठा हंडा घेऊन जा, साधू खरा आहे का खोटा आहे पहा, मग आपण मुलीचं लग्न करू. त्या ठिकाणी प्रधानजी गेले आणि गेल्याच्या नंतर पाहतायत हंडा समोर ठेवला त्यांच्या, जे चोर होते ना रात्री ते साधू झाले होते. हंडा समोर ठेवल्याबरोबर त्या रातच्या चोराने विचार केला, मी थोडा विचार केला म्हटला मी जर चोरी केली असती तर मुलगी मिळाली नसती, राजाही मिळाला ना, सर्व राज्य सुद्धा मिळालं नसतं. आणि आता जर मी हे सोनं नाणं घेतलं तर मुलगी मिळणार नाही आणि काहीच मिळणार नाही. म्हटलं थोडं थांबलं पाहिजे, थांबलं पाहिजे. म्हटलं अरे हे सोनं नाणं मला जमत नाही. म्हटलं इथून उचला पटकन, असं लांब सारून दिलं सर्व. अरे रे म्हटले साधू अगदी सत्पुरुष साधू दिसतात, हा सत्पुरुष साधू दिसतात. गेले सांगितलं राजा अरे काय महान साधू संत यांना असं सोनं नाणं नको, त्यांनी असं लांब लुटून दिलं. म्हटले लुटून दिलं, अरे असा साधू बोलवा त्यांना लग्नासाठी. त्या साधूला त्या चोराला चोर रूपी साधूला बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर लग्नासाठी तयारी केली. आणि त्या चोर रूपी साधूने विचार केला अरे बाबा मी चोर होतो परंतु साधूचा वेश धारण केला. एक संगती फक्त एक मिनिट माझी साधूची संगती केली तर मला एवढं आयुष्य धनदौलत संपत्ती सर्व काही मिळालं. आणि जर आयुष्यभर देवाचं नामस्मरण चिंतन केलं, जर असंच देवाचं नामस्मरण चिंतन केलं तर मला काय काय मिळेल. माझा सांगायचा मुद्दा, एक सेकंद जर देवाचं नामस्मरण चिंतनासाठी साधू बनला तर त्याला राजवाडा मिळाला, मुलगी मिळाली. तर आपण देवाचं नामस्मरण जर आयुष्यभर केलं तर देव भगवान परमात्मा का आपल्यावरती कृपा करणार. त्यासाठी तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी बसलाय ना माय बाप, पण आपण भगवान परमात्म्यापर्यंत जात नाही माय बाप. त्या संसाराला गुरफटून बसलेलो तुम्ही आम्ही सर्वजण देवाला विसरून गेलो. ऐका ना, तुम्ही आम्ही देवाला विसरून गेलो, दुसरी गोष्ट तुम्ही आम्ही मरणाला विसरून गेलो. महाराज सांगतात नका करू ना असं आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका, देवाला कधी विसरू नका माय बाप. तुम्ही आम्ही जरी देवाला विसरलो तर देव तुम्हा आम्हाला कधी विसरणार नाही. आणि तुम्ही आम्ही जरी मरणाला विसरलो तर मरण कधी तुम्हाला आम्हाला चुकवता येणार नाही, तुम्हाला आम्हाला चुकणार नाही. म्हणून कधी देवाला विसरू नका आणि कधी मरणाला विसरू नका. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग जीवन जगत असताना महाराज काय केलं पाहिजे, देवाचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. संसार करताय संसार करा, जगद्गुरु तुकोबरायांनी संसार सोडला नाही माय बाप, जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा संसार केला, माझ्या माऊलींनी सुद्धा संसार केला. आयुष्यभर एवढं कष्ट सहन करून माय बाप माऊलींचं कष्ट किती ऐका ना. आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं माय बाप, आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं लहान लहान असणारे चारही भावंड. ज्ञानराज माऊली मुक्ताई सोपान काका आणि निवृत्ती दादा अगदी लहान असताना आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं. आणि आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतल्याच्या नंतर चारही मुलं अगदी वनवशासारखी मोकळी झाली. मोकळी झाल्याच्या नंतर मायबाप अन्नाचा कण आळंदीतली लोक माऊलींना देत नव्हती. ऐका ना, माझ्या ज्ञानराज माऊलीचं का आज नाव घेतलं जातं, त्यावेळी माझ्या ज्ञानराज माऊलीला एक अन्नाचा कण आळंदीतली लोक देत नव्हती. एक वेळचा प्रसंग असा, सकाळच्या वेळी भिक्षा मागण्याकरिता माझी माऊली आळंदीच्या दिशेने निघाली. निघाल्याच्या नंतर दरवाजा पुढे जाऊन उभी राहिली आणि ओम भवती भिक्षांदी मा म्हटल्यानंतर दरवाजा लावून घेतला. दुसऱ्या घरासमोर जावं
माऊलींनी भिक्षा आण दे मा असं म्हटल्याबरोबर दरवाजा लावून घेतला जात होता. एखाद्याने जर मुठभर पीठ दिलं, विसोबांनी यावं ते पीठ मातीमध्ये भिसकरून द्यावं, पायाने सर्व पीठ मातीमध्ये भिसकरून द्यावं आणि अनवाने मोकळ्या झोळीने माऊलींनी आपल्या पर्णकुटीकडे यावं. ऐका ना, मोकळ्या झोळीनं माऊली परत पर्णकुटीकडे येत असताना दोन दिवस न जेवणारी मुक्ताईनं लांबूनच दादाला हाक मारावी, दादा दादा अन्न का नाही रे काही खाण्याकरिता, दोन दिवस झाले रे दादा पाणी पिऊनच दिवस काढते दादा, काहीतरी खाण्याकरिता देणार रे. ज्या जगद्गुरु तुकोबारायांचं माऊलींचं आज नाव घेतलं जातं, एवढा मोठा नामसप्ताह केला जातो माय बाप, त्यांच्या जीवनातला प्रसंग सांगतोय, त्यांनी सुद्धा संसार केला माय बाप, आपल्यासारखेच होते हडा मासाचे पण जगावरती कीर्ती करून दाखवली. म्हणतात ना, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. अनवानी झुळीनं समोर यावं आणि माझ्या मुक्ताईनं हंबरडा फोडावा, दादा दादा अरे दोन दिवस झाले रे काही खाण्याकरिता आणलं का नाही रे दादा, जवळ जावं आणि माझ्या ज्ञानदादाला मिठी मारावी दादा, काय असतं माझ्या माऊलीचं अंतकरण. एखादी माय एखाद्या आईसारखं अंतकरण आहे दादा माऊलींचं. जगाची माऊली म्हणूनच माझ्या ज्ञानराज माऊलींना म्हटलं जातं, किती असतं माईचं प्रेम, किती असतं ज्ञानराज माऊलींचं प्रेम. माऊलींनी सुद्धा ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीनं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, एवढी प्रेम करणारी आई असते दादा, ती सुद्धा विश्वाची माऊलीच आहे, ती विश्वाची माऊली आहे आणि तुमची आमची आई सुद्धा एवढंच प्रेम करत असते. किती प्रेम करत असते थोडं सांगून जाईल, ऐका ना, किती प्रेम करते दादा तुमची आमची आई. एखाद्या मुलाची आई जाऊ द्या आणि ज्या वेळेला तो मुलगा अग्निडाग देत असतो ना दादा आईला, ऐका ना सर्व हृदयाचे कान करून ऐका माय बाप, तो मुलगा आपल्या आईला अग्निडाग देत असतो ना दादा आणि अग्निडाग दिल्याच्या नंतर ज्या वेळेला फेऱ्या मारत असतो ना, त्या खांद्यावरती का मडकं घेऊन ज्या वेळेला फेऱ्या मारत असतो ना आणि फेऱ्या मारत असताना ती आतमध्ये जळणारी आपली आई त्या मुलाला सांगत असते, बाळा अरे बाळा लांबून फेऱ्या मार, बरं लांबून फेऱ्या मार, जवळून फेऱ्या मारू नको, आणि जवळून जर फेऱ्या मारल्या ना तुला बसलेले चटके मी सहन करू शकत नाही रे बाळा. पहा ना, मेलेली आई जर एवढं प्रेम करत असत तर जिवंत आई किती प्रेम करते, ती विश्वाची माऊली आहे जगाची माऊली, एवढं प्रेम करत होती माय बाप. जवळ आली माझ्या मुक्ताईनं आवळून धरलं आणि आवळून धरल्याच्या नंतर त्या ज्ञानदादाने सांगावं, मुक्ते अगं मुक्ते आजही पाणी पिऊनच दिवस काढावं लागेल, पण आजही पाणी पिऊनच दिवस काढावं लागेल. आळंदीतल्या लोकांनी नाही काही दिलं, आज दिलं होतं विसोबा काकांनी ते मातीमध्ये फिसकरून दिलं. दादा काय वाटलं असं, काय वाटलं असेल माझ्या माऊलींना, काय वाटलं असं त्यावेळी अन्नाचा कण माझ्या माऊलींना आळंदीतली लोक देत नव्हती दादा, आणि आज माऊलींचं नाव घेतलं तर अन्नाचे ढीकच्या ढीक लागतात, ढीकच्या ढीक लागतात दादा. आम्ही फक्त माऊली माऊली म्हटलं ना, 15 दिवस वारीत चालतो, अन्नाचे ढीक लोक अशी ट्रकाच्या ट्रका खाली करतात दादा, आणि त्यावेळी माऊलींना अन्नाचा कण आळंदीतली लोक दोन दोन दिवस पाणी पिऊन दिवस काढणारी माऊली माझी, आणि त्या माऊलींनी एवढा कष्ट सहन करून सुद्धा माऊलींनी म्हणावं, दादा माझ्यासाठी नको रे काही, माझ्यासाठी नको, या विश्वासाठी अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन ती हे लोके. स्वतःसाठी नाही काही मागितलं माझ्या माऊलींनी दादा, स्वतःसाठी नाही काही मागितलं. अहो माऊली स्वतःसाठी काहीतरी मागा ना, हो स्वतःसाठी काहीतरी मागा ना, त्यावेळेला माझी माऊली काय म्हणते ऐका, आजी संसार सफल झाला गे माये, आजी संसार सफल झाला गे माये, आजी संसार सफल झाला गे माये. सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा दादा, प्रेमाने. आजी संसार सफल झाला गे माये, देखी एल सहन करून अन्नाचा कण माझ्या माऊलींना मिळत नव्हता ना, तरी माझ्या माऊलींनी सांगावं, मला नको ना काही, मला नको, मला जर पाहिजेच असेल ना, मला जर द्यायचंच असेल ना, तर मला हे द्या. काय तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, वा 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 वा, तो मज भावा, तो मज
भगवान परमात्मा माझा झाला पाहिजे. तो मज भावा तो मज भावा तो मज भावा तो मज भावा असं जीवन झालं पाहिजे दादा. असं जीवन आपण पण असं जीवन जगलं पाहिजे दादा. शंभर आणि दीडशे वर्ष जीवन जगण्यापेक्षा एवढं जीवन जगण्यापेक्षा थोडं जगा. माझ्या माऊलींनी 20 वर्ष जीवन जगले पण अख्ख्या आयुष्यभर एवढं कमवलं ना. सर्व लोक त्यांची नावं घेतात. तुकोबाराय खूप गोड सांगतात. तू का म्हणे का मरण्याची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. काहीतरी कीर्ती शिल्लक राहिली पाहिजे आपली. असं जीवन जगा माय बाळ. असं जीवन ऐका ना. रस्त्याने चाललात ना ऐका मी काय सांगतोय. रस्त्याने चाललात तर कुणीतरी जवळ येऊन बोललं पाहिजे. दुःखाच्या क्षणामध्ये असाल कुणीतरी डोळं पुसण्याकरिता आलं पाहिजे. आणि ज्या दिवशी हे जग सोडून जा ना ज्या दिवशी हे जग सोडून जा ज्याला कळल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. असं जीवन जगलं पाहिजे. बस सत्ता संपदा तर कुणी कमवत. सत्ता संपदा तर कुणी कमवत. पैशावाले दादांनी मगाशी सांगितलं पैशावाले खूप लोक आहे. पैशावाले या महाराष्ट्रामध्ये खूप लोक आहे. परंतु करोनाने दाखवून दिलं दादा पैशाची काय घमेंड असते. दवाखाना विकत घेणारे लोक परंतु करोनाच्या काळात जावं लागलं दादा. कपाट फुल असताना ऐका ना जाधव महाराज. कपाट फुल असताना कपाटाची चावी खोलण्याकरिता सुद्धा कोणी राहिलं नाही. महाराज सांगतात ना बाबा सत्ता संपदा कमवलेलं सर्व या ठिकाणीच राहणार आहे रे. सत्ता संपदा राहील तयेची ठाई. मी प्रमाणाशिवाय कोणतीच गोष्ट बोलत नाही माय बाप. सत्ता संपदा राहील तयेची ठाई. पैसा जरूर कमवा. पैसा जरूर कमवा माय बाप. पैसा प्रत्येकाने जरूर कमवला पाहिजे. साधन आहे ते जरूर कमवला पाहिजे. आपल्या खिशामध्ये पैशाचा खळखळाट असला पाहिजे खळखळाट. परंतु त्या मागे कुणाचा तळतळाट नको माय बाप. तळतळाट नको. जर तळतळाने पैसे कमवले ना ते शेवटपर्यंत टिकू शकत नाही माय बाप. आणि या जीवनात जर सगळ्याच गोष्टी जर पैशाने होत असतील ना ऐका ना सर्वच गोष्टी पैशाने होऊ शकणार नाही या जगतामध्ये. दुकानामध्ये गेला तर कितीतरी भारी प्रकारचा गॉगल तुम्हाला दुकानामध्ये विकत भेटल. परंतु दृष्टी कुठं पैशाने विकत भेटणारी गोष्ट नाही. ऐका मी काय सांगतोय दादा. दुकानामध्ये गेला तर कितीतरी भारी प्रकारचा गॉगल तुम्हाला दुकानामध्ये विकत भेटल. परंतु दृष्टी कुठं पैशाने विकत भेटणार नाही. हॉटेलमध्ये गेलात कितीतरी पक्वान्न तुम्हाला आम्हाला पैशाने मागून घेता येतील. परंतु भूक ही कुठं पैशाने विकत भेटणारी गोष्ट नाही. कितीतरी पुस्तकं जगाच्या बाजारात तुम्हा आम्हाला विकत भेटतील. परंतु ज्ञान कुठं पैशाने विकत भेटणार नाही. आणि दादा पैशाने सर्व काही मिळेल रे दादा जगतामध्ये सर्व काही मिळेल. पण जन्म दिलेले आई आणि बाप ह्या पैशाने कुठं भेटणार नाही ना. पैशाने कुठं भेटणार नाही. सत्ता संपदा प्रत्येक जणच कमवत असतो. परंतु करोनाने दाखवून दिलं दादा पैसा कुठं कामाला येऊ शकत नाही. 2 महिने झाले मी कीर्तन रूपी सेवेसाठी पारनेरला गेलो. गडगंज श्रीमंती कमवली होती मुलांकरता आई वडिलांनी. गडगंज श्रीमंती कमवली होती. एक मुलगा PSI होता दुसरा जिल्हा अधिकारी होता. कशासाठी सांगतोय घडलेली सत्य परिस्थिती आता तुमच्या समोर सांगतोय. सत्ता संपदा कमवलं पाहिजे. परंतु जर गरजेपेक्षा सत्ता संपदा तुम्ही जर मायबाप या ठिकाणावरून गेलात तुम्ही जर डॉक्टरकडे जरी गेलात आजारी असाल तरी डॉक्टर काय सांगतात माहिती. मी उपचार करील परंतु भगवान परमात्म्यावर विश्वास ठेवा. ते नाही मला तुम्हाला मरणातून नाही तुम्हाला वाचवता येणार. देवावरती विश्वास ठेवा. त्यावेळी तुम्ही कमवलेली संपत्ती तुम्ही कमवलेला पैसा त्या ठिकाणी कामी येणार नाही. त्या ठिकाणी पुण्य कामाला येईल. तुम्ही कीर्तनाकरिता अन्नदानाकरिता एखादी पंगत दिली ते तिथं कामाला येईल. करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. सोडवी नाही यमापासून. यमापासून सुटून जायचं असेल तर केलेली हरिभक्ती ती कामाला येईल. माझा सांगण्याचा मुद्दा हा होता गडगंज कमवलेली संपत्ती ती आमच्या तुमच्या आमच्यासाठी कामाला येणार नाही माय बाप. मी त्या ठिकाणी कीर्तनासाठी गेलो. वर्ष श्राद्धाचं कीर्तन होतं बाबांचं. ऐकतायत ना सर्वजण. वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन होतं माय बाप. गडगंज श्रीमंती कमवली होती बा वडिलांनी मुलांकरिता. एक PSI होता दुसरा जिल्हा अधिकारी होता. खूप संपत्ती कमवली. परंतु वडिलांना कोरोना झाला. 20 दिवस वडील दवाखान्यामध्ये होते. 20 दिवस दवाखान्यामध्ये दोन्ही मुलं आपली आई वडील आईला घेऊन दवाखान्यामध्ये जात होती. डॉक्टरांच्या पाया पडत होती. डॉक्टर साहेब करणाव काहीतरी कुठूनही डॉक्टर बोलवा पण काहीतरी करणाव वडिलांना वाचवा ना असे प्रत्येक जण म्हणत होता. परंतु ऐका ना
डॉक्टर साहेब प्रयत्न करत होते, परंतु 21वा दिवस उगवला. सकाळची वेळ होती, दोन्ही मुलं दवाखान्यामध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर काय केलं माई बाप, हातामध्ये दोन्ही कोरी चेकबुक घेतली, बँकेची दोन्ही कोरी चेकबुक घेतली आणि डॉक्टर साहेबांकडे दिली. डॉक्टर साहेब ऐका ना, हे दोन्ही कोरी चेकबुक घ्या आणि तुम्हाला वाटेल तितका आकडा त्यावरती टाका, तेवढे पैसे आणून द्यायला तयार आहे. परंतु वडिलांना वाचवा ना दादा, नाही ना वाचवता आलं पैशाने. म्हणून मला सांगायचा मुद्दा हा होता, सत्ता संपदा राहील तयची ठाई, फक्त एकच आपल्या बरोबर येणार आहे. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा, सोडविन यमा पासोनिया. म्हणून महाराज सुद्धा सांगतात, एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुला प्राप्त झाला ना, एवढा अनमोल किमतीचा नरदेह तुला प्राप्त झाला ना, वाया जाऊन देऊ नको दादा. उपदेश करून महाराज आज घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात, आता तरी पुढे हाती उपदेश, 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 आता तरी पुढे हाती उपदेश. आता तरी पुढे हाच उपदेश, महाराज सांगतात आता तरी पुढे हाच उपदेश. आता हा शब्द वापरला व्याकरणामध्ये, आता शब्दाला खूप महत्व आहे. आता म्हणजे लगेच, ताबडतोब, विलंब करू नका दादा. अंदर विलंब केला ना तर एक दिवस असा येईल, एक वेळ अशी येईल, कशी महाराज, प्रत्येक क्षणाक्षणाला तुमची आमची काळ वाट पाहतोय, तो काळ एक दिवस तुम्हा आम्हाला घेऊन जाईल. घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे, घडी घडी काळ वाट याची पाहे. प्रत्येक क्षणाक्षणाला माय बाप तुमची आमची काळ वाट पाहतोय. अजून किती आहे, प्रत्येकाला जायचंच आहे, प्रत्येकाला जायचंच आहे. एक ठिकाणी मी कीर्तना करिता गेलो आणि असं कीर्तना सांगत होतो, बाबा या गावातल्या प्रत्येक मनुष्याला, प्रत्येकाला या ठिकाणावरून जायचंच आहे. ऐका महिला बहिणी, मी कीर्तनामध्ये सांगत होतो प्रत्येकाला जायचंय, या गावामधलं कुणी चुकणार नाही, प्रत्येकाला जायचंय असं सांगत होतो ना. त्यावेळेला सगळेच लोक माझ्यावरती नाराज होते, अशी खाली पाहत होते, रागाने माझ्याकडे पाहत होती, महाराज काय सांगतात प्रत्येकाला जायचंच आहे, आम्हाला माहितीच आहे जायचंच आहे. पण म्हटलं प्रत्येक गाव, ह्या गावातलं कोणी सुद्धा राहण्यासाठी आलं नाही, प्रत्येकाला जायचंच आहे. परंतु असा प्रसंग झाला, एक लांब अशी एक आजी बसली होती खांबाला पाठ देऊन, आणि ती आजी सगळे माझ्याकडे असे नाराज होऊन पाहत होते, परंतु आजी हसत होती. अरे आजी हसत होती, म्हटलं असं कसं झालं, मी म्हटलं प्रत्येकाला जायचंच आहे, प्रत्येकाला नाराज प्रत्येक जण झाला जायचं म्हटल्यावर, परंतु आजी हसत होती. आणि हसणारी आजी, कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर मी बसलो खाली, बसल्यानंतर सर्व पाया पडायला यायला लागली, सर्व पाया पडून जात होती. आजी नंतर थोड्या वेळाने पाया पडायला आल्या आणि आल्याबरोबर आजी पाया पडल्या, म्हटलं आजी राहू द्यावं, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने जास्त आहे, तुम्ही कसं माझ्या पाया पडता. त्यावेळेला म्हटलं ते आजी म्हटले काय नाही बाळा, राहू दे राहू दे, पाया पडलं पाहिजे, तू महाराज आहे ना. म्हटलं हो महाराज आहे, पण आजी माझ्या पाया पडल्या. परंतु माझ्या मनामध्ये तेच होतं, सगळ्यांना मी म्हणत होतो एक दिवस मरणारे, मी मगाशी सांगितलं मरणारे, सगळेच नाराज झाले होते, परंतु आजी हसत होती, माझ्या मनामध्ये तेच होतं. मी आजींना विचारलं, आजी एक विचारू का, म्हटले बाबा विचार ना, असं म्हटलं विचार ना म्हटल्यावर, म्हटलं आजी मगाशी मी म्हटलं प्रत्येकाला ह्या गावामध्ये कोणी सुद्धा राहणार नाही, प्रत्येक जण जाणार आहे असं म्हटलं, सगळे नाराज झाले, तुम्ही का हसत होत्या. त्यावेळेला त्या आजींनी सांगितलं, बाबा तू सांगितलं या गावातले मरणार आहे, मी या गावची नाहीच आहे, मी दुसऱ्या गावची.
या गावची नाहीच आहे दादा, तुम्ही दुसऱ्या जरी गावचे असले आणि कोणत्या जरी गावचे असले, प्रत्येकाला जाणच आहे ना, प्रत्येकाला जाणार आहे. मी प्रमाण काय दिलं, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. दादा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही रे दादा तुमचा, आमचा क्षणाचा सुद्धा भरवसा नाही. म्हणून ऐका ना, ऐका ना, बोलण्याआधी विचार केला पाहिजे, बोलण्याआधी विचार केला पाहिजे, लिहिण्याआधी ऐकलं पाहिजे आणि मरण्याआधी जगलं पाहिजे, मरण्याआधी जगलं पाहिजे. वेळ जर निघून गेली ना, सर्वांना माहितीच आहे, पाणी निघून गेल्याच्या नंतर बंधारा बांधून उपयोग नाही, पाणी निघून गेल्याच्या नंतर बंधारा बांधून उपयोग नाही, गाडी निघून गेल्याच्या नंतर हात करून उपयोग नाही, आणि एकदा जर नरदेहरूपी शरीर गेलं ना, नंतर पस्तावा करून उपयोग नाही. एवढा अनमोल किमतीचा नरदेह दिला ना, तो कधी जाईल सांगता येणार नाही. म्हणून देवाचं नामस्मरण चिंतन करा. महाराज म्हणतात ना, कधी जाईल म्हणजे क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार तो राहे ओळसा गा. म्हणून राम राम स्मराधी, भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करा. महाराज काय होईल देवाच्या नामस्मरण चिंतनाने, तुमचा आमचा उद्धार होईल दादा. उद्धार झाला होता कुणाचा, झाला होता, फक्त संतांच्या संगतीत आला तरी उद्धार झाला. मग तुम्ही संसाराला सोडलं पाहिजे दादा, सोडू नका, परंतु संसारापासून थोडं अलिप्त होऊन देवाचं नामस्मरण चिंतन करा. त्या संसाराला जर धरून बसलात ना, तो संसार कसा आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार. मी माझ्या तोंडातून सांगत नाही मायबा, तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. प्रत्येक मनुष्य सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत सुखासाठीच प्रत्येक जण धडपड करत असत. मी आता 10,000 रुपये कमवले म्हणजे मला उद्या सुख मिळेल, प्रत्येक जण सुखासाठीच ना मायबा. सकाळी उठलेला मनुष्य संध्याकाळी, महिला भगिनी तुम्ही काम करत असताना कशासाठी काम करता, तुमच्याकडे जर गडगंज श्रीमंती असली, जर नोकर चाकर असले, तुम्ही कशासाठी, त्यांना संपत्ती एवढी असून तरी सुख आहे का, कोणाला बीपीच्या गोळ्या चालू आहे, कोणाला कसल्या गोळ्या चालू आहे. प्रत्येक मनुष्य हा सुखासाठी धडपड करत असतो माय बाप, प्रत्येक मनुष्य सुखासाठी, परंतु सुखासाठी धडपड करणारा मनुष्य त्याचं पत्ता चुकलाय. मग सुख कशामध्ये महाराज, सुख कशामध्ये महाराज, मग सुख कशामध्ये हो. सुख नाही कोठे, आलिया संसारा वाया हरिभरी, वाया हरिभरी होऊ नका, या संसारामध्ये सुख नाही. मग महाराज सुख नाही, माझे ज्ञानराज माऊली सुद्धा खूप गोड प्रमाण देऊन सांगते, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झर हरिविन, हा संसार करताय हा लटका आहे, यामध्ये भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला भेटणार नाही. मला लटका कसा हो, दृष्टांत देऊन सांगतो, भजन करा विठ्ठला विठ्ठला एक दारू पिणारा गृहस्थ दर दिवस सकाळी उठला का दारू प्यायला जायचा, सकाळी उठला का दारू प्यायला जायचा, घरी यायचा भांडण करायचा पत्नीसोबत, पत्नीसोबत दर दिवस भांडण करायचा दारू पिणारा गृहस्थ. परंतु एक वेळेचा प्रसंग असा, दारू पिऊन सकाळी सकाळी आला. तुम्हाला सिद्धांत पटवून देण्यासाठी मी दृष्टांत सांगतोय, संसार लटका कसा आहे का. सकाळची वेळ होती तर दारू पिऊन आला, आणि दारू पिऊन आल्याच्या नंतर सकाळीच भांडण चालू केलं पत्नीसोबत, आणि भांडण चालू केल्यानंतर ती पत्नीने सुद्धा दादा किती दिवस ऐकून घेणार. ती पत्नी म्हणू लागली, अहो तुम्हाला काही अक्कल आहे का, आता दारू पिणाऱ्या गृहस्थाला जर असं म्हटलं तुम्हाला काय अक्कल आहे का, तू काही शांत बसला असेल. अरे माझी अक्कल काढते म्हणला तू, मला काय झालं असं. अहो तुम्ही सकाळी उठले का दिवस दारू प्यायला, संध्याकाळी उठले का दारू प्यायला, तुम्ही दारू प्यायला जाता ऐका ना, तुम्ही शेजाऱ्यांची मुलं पाहना, कसे दूध धूप तूप लोणी सर्व फुलं अशी तगडी आहे, तब्येतीने चांगली आहे, स्ट्रॉंग आहे. तुम्ही सकाळी उठले का दारू प्यायला, संध्याकाळी उठले का दारू प्यायला, उठ सुटती दारूच, संसाराची राग झाली ना हो, तुम्ही काय करा. म्हटलं मग मी काय करू, अहो मुलांना दुधासाठी एखादी म्हैस आणा, काहीतरी घेऊन या ना, आपली मुलं अगदी क्रूर झाले. असं म्हटल्याबरोबर दारू पिलेला होता गृहस्थ, ऐकतायत ना सर्वजण, दारू पिलेला होता, तेवढ्या दारू पिल्याच्या नशेमध्ये गेला, आणि गेला म्हटला आता जातो सावकाराकडून पैसे आणतो. सावकाराकडे गेला आणि म्हणू लागला, सावकारजी मला पैसे पाहिजे. असं म्हटलं सावकार म्हटले, पैसे पैसे नाही म्हटला माझ्याकडे, अरे मला पैसे देत नाही. लगेच दुसऱ्या गृहस्थाकडे, अरे म्हटला कोणीच पैसे दिले नाही त्याला. आणि तो गृहस्थ काय म्हणतो ऐका, अरे हे गावच धड नाही, आता गाव धड नाही का, हा धड नाही,
म्हणला गावत हे गावाने नाही ना पैसे दिले, मी उधार म्हैस घेऊन येईन. म्हणला उधार, दारू पिलेला गृहस्थ गेला बाजारात उधार म्हैस. आता ज्याला गावात कुणी मानित नाही त्याला कुणी उधार म्हैस दिली असेल का? आख्या का बाजारात हिंडला पण कुणी म्हैस दिली नाही. परंतु म्हैस न दिली आणि हा घरी निघाला, डोक्यामध्ये तोच राग होता कोणी म्हैस दिली नाही. ऐकतात ना सर्वजण माग, संसार कसा लटकाय सांगतोय. कोणी म्हैस दिली नाही, डोक्यामध्ये राग होता, घरी निघाला. परंतु घरी निघाल्याच्या नंतर घरची तिची पत्नी होती ना, पत्नी एवढी डोकेबाज होती. आता तिच्या मनामध्ये असं आलं का नवरा गेलाय म्हटल्यानंतर नक्की म्हैस घेऊन येणार. मग तिनं काय केलं, कुंभारदादा का गेले, तीन गाडगे घेऊन आली. एक थोडं मोठं आणलं त्यापेक्षा, एक छोटं आणलं, एक लहान आणलं त्यापेक्षा. तीन गाडगी घेऊन आली घरामध्ये, तिथं चपला काढता तिथं ठेवली आणि ठेवल्याबरोबर स्वयंपाक करायला लागली. तेवढ्यात तो गृहस्थ आतमध्ये, म्हणजे तिचा त्याचा पत्नी पती आतमध्ये आला आणि आल्याबरोबर चपला काढत होता, चपला काढत होता. आणि चपला काढत असताना त्याचं दृश्य गेलं बो त्या मडक्यांकडे. अरे हे घरात तर मडकी नव्हती, हे तीन मडकी आली कशी? असं मनामध्ये विचार आला आणि विचार आल्याबरोबर पत्नी लागला, का रे हे तीन मडकी लगेच पळत आली ना. आल्याबरोबर म्हणू लागली, अहो तुम्ही म्हैस आणायला गेलते ना. हा मग मग तीन मडके यासाठी आणलेत, जे मोठं मडकं आहे ना ते दूध तापवण्याकरिता आणलं. मोठं मडकं ते दूध तापवण्याकरिता आणलं, त्यापेक्षा जे छोटं आहे ना ते आपल्याला ताक करायला होईल ना, ते ताक करण्याकरिता आणलं. आणि मग हे जे छोटं आहे ते, अहो ते छोटं आहे ना, माझी गावात बहीण आहे का, त्या तिला दूध देण्याकरिता आणले. असं म्हटलं, हा एवढा रागात होता माय बाप, म्हैस तर मिळाली नव्हती पण रागाने आला आणि तिला मारायला चालू केलं. मारायला चालू केलं, जशी मारायला चालू केलं माय बाप, मारत असताना हे सर्व दृश्य एक जवळची आजीबाई पाहत होत्या. कोण पाहत होत्या? आजीबाई पाहत होत्या. आणि पाहणारं दृश्य सर्व आजीबाई पाहत होत्या. अरे बाबा हा का मारतोय, का मारतोय? जवळ गेला आणि आजीबाई जवळ गेल्याच्या नंतर म्हणू लागल्या, अरे बाबा का मारतो रे, असं का मारतो? म्हणल्याबरोबर तो म्हणला, बघ हिनं शेजारची बहिणीला दूध द्यायला चालली, ही बहिणीला दूध द्यायला चालली. असं म्हटल्याबरोबर आजी म्हटली, बाबा अरे तुझ्या मशीन माझा तीन वाफे घास खालाय. किती वाफे? तीन. हा जागेव शांत. अरे म्हैसच नाही तर तीन वाफे घास कसा खाय? मग त्यावेळेला त्या आजीने सांगितलं, अरे मग ती तू म्हैसच आली नाही तर ती कुठं बहिणीला दूध द्यायला चालली? ती कुठं लगेच बहिणीला दूध द्यायला चालली? मला सांगायचा मुद्दा एवढाच होता का, संसारात तुम्ही किती संसार केला ना, तो कधी संपणार नाही. पण संसार जर फलद्रूप हवा असं वाटत असेल ना, परमार्था त्याला जोड म्हणजे परमार्था. देवाचं नामस्मरण चिंतन करा. म्हणून देवाचं जर नामस्मरण चिंतन केलं तर भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करेल. मग महाराज म्हणतात, नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करू घेऊ नका माय बाप. साधू संत आज त्यांचं नाव घेतलं जातं, त्यांचं नाव का घेतलं जातं? तर जीवनात आले तुमच्या आमच्या सारखेच होते, परंतु समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारखे. तुमच्या आमच्या सारखेच दिसायला होते परंतु आज जग त्यांचं नाव घेते. तसं जर आपलं नाव जर कमवायचं असेल तर देवाचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. छत्रपती शिवाजीराजे किती वर्ष होऊन गेली माझ्या राजे? आता 19 फेब्रुवारी झाली म्हणून 2 मिनिटं तुमच्यासाठी घेतोय. ऐका का त्यांचं नाव घेतलं जातं? तुमच्या आमच्या सारखेच होते बाबा, माय बाप दिसायला तुमच्या आमच्या सारखेच होते, परंतु सर्व जगामध्ये त्यांची कीर्ती आजरामध्ये, जगामध्ये. महाराज कसे जगामध्ये? माझ्या राजांचं एक सुद्धा मंदिर नाही माय बाप, एक सुद्धा मंदिर नाही राजांचं. पण मंदिर सर्व जगात उभी आहेत, सर्व मंदिरं जागच्या जागी उभी आहेत. ते माझ्या राजांची कृपा आहे, त्या राजांमुळे आज मंदिरामध्ये मूर्ती आहेत, मंदिरं उभी आहेत. म्हणून त्या छत्रपती शिवाजी राजांचा सुद्धा कधीतरी विचार केला पाहिजे. माझे जर राजे जन्माला आले नसते ना माय बाप, महाराज काय झालं असतं? छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले नसते तर काय झालं असतं? ऐका ना, राजे जर जन्माला आले नसते तर बाटले असते आमच्या मुलीबाळी, बाटले असते आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. राजे तुम्ही जर जन्मालाच आले नसते, नसते दिसली अंगणी तुळस, नसते दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. राजे तुम्ही जर जन्मालाच आले नसते, नसता राहिला हा महाराष्ट्र. या ठिकाणी मी कीर्तन करण्याकरिता उभा राहिलेलो नसतो, तुम्ही सुद्धा कीर्तन ऐकण्यासाठी उभा राहिलेले नसतो. म्हणून राजे छत्रपती शिवाजीराव महाराज जन्माला आले म्हणून सर्वजण या ठिकाणी कीर्तन ऐकताय. त्या छत्रपती शिवाजीराजात एवढी ताकद आहे, त्यांच्या नावामध्ये एवढी ताकद आहे. ऐका ना, तुम्ही जर कधी साताऱ्याला गेलात ना, तर साताऱ्याला कर्मवीर भाऊराव पाटील होऊन गेले. लहान लहान मुलांसाठी त्यांनी पहिली शाळा चालू केली दादा, तिथं साताऱ्यामध्ये पहिली शाळा चालू केली आणि शाळेला नाव दिलं छत्रपती शिवाजी महाराज. गरीब गरीब मुलं त्या शाळेमध्ये शिकत होते आणि त्या गरीब गरीब मुलांना शिक्षणासाठी
प्रत्येकाच्या पाया पडून कर्मवीर भाऊराव पाटील एक एक रुपया जमा करून ती शाळा चालवत होते. परंतु एक वेळचा प्रसंग असा झाला, एका सावकाराने त्यांची सर्व कीर्ती ऐकली आणि कीर्ती ऐकल्यानंतर त्या कर्मवीर भाऊराव पाटलांना सांगितलं, बोलावून धाडलं, पत्र पाठवलं. आणि पत्र पाठवल्याच्या नंतर सांगितलं, या तुम्ही सर्व लोकांकडे पाय हात पसरवण्यापेक्षा तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला कितीतरी संपत्ती देतो, मग त्यावरती शाळा चालवा. त्यावेळेला असं ऐकल्याबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील त्या ठिकाणी गेले, त्यांच्या समोर जाऊन बसले आणि बसल्याबरोबर त्यांनी सांगायला सुरुवात केली, तुम्ही लहान लहान मुलं सांभाळताय? हो सांभाळतोय, मी तुम्हाला काही धनादेश देतोय. त्यांनी 1 लाख रुपये काढून त्यांच्या हातामध्ये दिले, घोर गरीब जनतेसाठी घ्या, एवढी राहू द्या. असं म्हटल्याबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील त्या ठिकाणावरून उठले आणि निघालेत. तेवढ्यात त्या सावकाराने सांगितलं, ऐका, लहान मुलांच्या शिक्षणासाठी अजूनही पैसे पाहिजे असेल तर सांगा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. त्यावेळी 1 लाख रुपये दिले होते, अजूनही पैसे पाहिजे असेल तर मी तुम्हाला देतो, पण ऐका, पण म्हटला. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी मागं वळून पाहिलं, पण काय? ऐका, मी तुम्हाला किती पैसे द्यायला तयार आहे, परंतु शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराज नाव काढायचं आणि त्या ठिकाणी माझं नाव टाकायचं. असं ऐकल्याबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील मागं फिरले, हातातले 1 लाख रुपये खाली टाकले आणि टाकल्याबरोबर म्हटले, अरे बाबा, शाळेचं नाव बदलायला सांगतो ना, वेळ आली तर माझ्या बापाचं नाव बदलेल, परंतु शाळेला दिल्याचं नाव नाही बदल. त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हटले, माझ्या बापाचं नाव बदलील, परंतु शाळेचं नाव बदलणार नाही. मला किती पाया पडायची वेळ आली तरी मी पाया पडेल, लहान मुलं सांभाळील, परंतु तुझा मला 1 रुपया नको. खाली पैसे टाकले, निघून गेले. माझ्या छत्रपती शिवाजीराजांची त्यावेळी शाळा चालू केली. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये एवढी ताकद, मला सांगायचा मुद्दा एवढाच होता. तुकोपराय अभंगाद्वारे सांगतात, बाबा नका करू ना असा आयुष्याचा, म्हणून आपण सुद्धा असंच जीवन जगलं पाहिजे. एवढा अनमोल किमतीचा नरदेह मिळाला असं आपण जीवन जगलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परिदर वळावा, पाव्यातला सूर जैसा ओठातून उघळावा, असं जीवन जगलं पाहिजे मायबा. एवढंच नाही तर जगद्गुरु तुकोपरायांनी तुमच्या आमच्या पाया पडून सांगावं. तुकोपरायांचा अधिकार काय होता मी मगाशी सांगितलं ना, तुकाराम तुकाराम नाम घेतलं तरी यमाला थरकाप सुटत होता. यमाला तुम्ही आम्ही सर्वजण घाबरतो, ते यमाला नाव घेतलं तर थरकाप सुटत होता, ते जगद्गुरु तुकोबराय तुमच्या सर्वसामान्य तुमच्या आमच्या पाया पडून सांगतात. बाबा काय पाया पडून सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपुलाले चित्त शुद्ध करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सामान्यांच्या पाया पडून जगद्गुरु तुकोबराया सांगत होते, सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबरायांचा एवढा अधिकार असताना तुकोबरायांनी म्हणावं, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, करे टाळी बोला. त्या तुकोबरायांनी सांगावं, बाबा जीवन जगत असताना एवढं करा, काय फक्त आपलं सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा, आपलं चित्त शुद्ध करा. आणि चित्त जर शुद्ध केलं ना तर भगवान परमात्माच्या चित्तामध्ये तुमच्या आमच्यामध्ये वास करेल,
मग महाराज नाही का, देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहिजे, भगवान परमात्मा आहे, परंतु त्यावरती काम क्रोध लोभ मोह मत्सर हे जे विकार आहेत ना ते बाजूला केले तर भगवान परमात्मा. आपलं चित्त शुद्ध केलं पाहिजे मायबाप, आपलं पहिलं चित्त शुद्ध केलं पाहिजे. एखादा गृहस्थ रस्त्याने चाललाय, नाही त्याला पाणी देता आलं तर देऊ नका, परंतु त्या पाण्यामध्ये विष घालून तर देऊ नका. ऐका ना मी काय सांगतोय, ऐका मायबाप. एखादा पाणी मागण्याकरिता आपल्या घरापुढे आलाय, त्याला नाही पाणी देता आलं तर देऊ नका, परंतु त्या पाण्यामध्ये विष तरी घालून देऊ नका. एखादा आंधळा सद्गृष्ट असल, नाही त्याला रस्ता दाखवता आला, दाखवू नका, परंतु विहिरीचा तरी रस्ता दाखवू नका ना मायबाप. म्हणून जीवन जगत असताना वाईट करू नका. जर वाईट केलं ना, माझे नाथ महाराज सांगतात ना, तुम्ही जसं कर्म करू ना तसं भगवान परमात्मा तुम्हाला फळ देणार आहे. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले आयसे किती, कितीतरी लोक जन्माला आली, कितीतरी मेली, परंतु प्रत्येकाला कर्म भोगावं लागते. म्हणून कर्म चांगलं केलं पाहिजे मायबाप, कुणाचं वाईट केलं नाही पाहिजे. शुद्ध अंतकरणाने देवाचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे आणि कर्म चांगलं केलं पाहिजे. कर्म चांगलं करा, भगवान परमात्मा फळ सुद्धा चांगलंच देणार आहे. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कोणता दिवस कधी येईल मायबाप सांगता येणार नाही, फक्त कर्म चांगलं केलं पाहिजे. एखादा दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये असा येईल, कसा येईल मायबाप? एखादा दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये असा येईल, हत्तीवरती बसण्याचा योग येईल. एखादा दिवस पायाने सुद्धा चालून जावं लागल, विचार करू नका. कोण दिवसी बैसोनी हत्तीवर, कोण दिवसी पालखी सुभेदार, कोण दिवसी पायी चाकर, चालो निजावे चालो निदावे, देव ठेवील तैसे राहावे. जीवन जगत असताना मायबाप एखादा दिवस आपल्यावरती असा येईल ना, ऐका ना कसा येईल. एखादा दिवस फक्त पाण्यावरती राहावं लागत आणि एखादा दिवस असा येईल अन्नच्या ढीगच्या ढीग लागतील. कोण दिवसी बैसोनी आचमन, आचमन म्हणजे पाणी. कोणी दिवसी घरात नाही धान्य, घरामध्ये अन्नाचा कण नसल, परंतु एक दिवस असा येईल. कोणी दिवशी द्रव्याची साठवण, ते कुठं साठवावं हे सुद्धा नसल. कोठे साठवावे, कोठे साठवावे, देव ठेवील तैसे राहा. आणि एक दिवस तुमच्या आमच्यावरती असा येणार आहे, कसा आहे का? कोणी दिवसी यम येती चालू न, मगाशीच सांगितलं मी, एक ना एक दिवस यम येणार आहे. कोणी दिवसी प्राण जाती घेऊन, कोणी दिवसी स्मशानी राहून, एकटे राहावे एकटे जावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. म्हणून मायबाप कर्म चांगलं करा, भगवान परमात्मा नक्की फळ चांगलं देईल. म्हणून महाराज सांगतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमा रखुमाये,
महाराज सांगतात सकळांच्या पाया माझी दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. शुद्धांत करणाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. एवढंच नाही तर आपलं हित कशामध्ये असल तर हित ते करावे. देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावे. शुद्धांत करणाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. त्यामध्ये अभिमान नको. जर अभिमान झाला तर तुका म्हणे नरकी घाली अभिमान मेरू असं प्रमाण आहे माझ्या बाप. जर अभिमान आला तर तो नरकाला जावं लागतं. म्हणून अभिमान नको. शुद्धांत करणाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन केलं ना एक दिवस भगवान परमात्मा येईल आपल्यावरती कृपा करेल. आणि कृपा केल्याच्या नंतर आपण जीवनात आलो ना त्याचं सार्थक होईल. महाराज म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन आणि करो नियमन शुद्ध भावे. शुद्धांत करणाने देवाचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे. थोडा सुद्धा अभिमान नको. ऐका ना जाता जाता एक दृष्टांत देऊन सांगतो माझ्या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. ऐका माय बाप. वारकरी संप्रदायातले एक दिग्गज साधू संत होऊन गेले ते म्हणजे शेणा महाराज. ऐका आपली कीर्तन रूपी सेवेची वेळ झालेली आहे परंतु 15-20 मिनिटं लेट चालू झालं. मी 10 मिनिटं लेट संपवेल मला माहीत नाही परंतु ऐका. वारकरी संप्रदायातले एक दिग्गज म्हणजे साधू संतांपैकी एक संत होऊन गेले म्हणजे शेणा महाराज. थोडा जरी अभिमान थोडा जरी मायबाप आपल्या जीवनामध्ये आला ना काय होत आहे का. संत होऊन गेले सेना महाराज. दर महिन्याच्या पंढरपूरच्या वारीला पंढरपूरला जात होते सेना महाराज. आणि पंढरपूरची वारी वरून परत घरी येत होते दर महिन्याच्या पंढर. आयुष्यामध्ये कधी वारी चुकले नाही. कधीच वारी चुकले नाही. एक वेळचा प्रसंग असा सकाळची वेळ होती स्नान करण्याकरिता मग गेले. स्नान केलं आणि पंढरपुरामध्ये दर्शन घेण्याकरिता गेले. राऊळामध्ये गेले दर्शन केलं आणि दर्शन करून ज्या वेळेला घरी निघाले आणि घरी निघाल्याच्या नंतर माय बाप तुम्हाला माहिती आहे कुणी पंढरपूरला गेले असेल तर तुम्हाला माहिती. घरी निघाल्याच्या नंतर ते रस्त्याच्या कडेने घोंगड्या बांगड्या विकणारे सर्व लोक असतात. परंतु महाराजांनी काय केलं ऐका ना. आदरणीय घुले मिसाळ महाराज यांच्या मुखारविंदातून ऐकलेला दृष्टांत तुमच्या समोर सांगतोय. घरी निघाले होते त्यावेळी त्यांचं न्हावी समाजाचे असल्यामुळे ते वस्त्रे हे दगडावरती घासले जात होते. आपल्याला नाही आठवत परंतु त्यावेळी दगडावरती वस्त्रे घासले जात होते बाबा. मग ते महाराज घरी निघाल्याच्या नंतर एक गृहस्थ दगड विकण्याकरिता त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला बसला होता. आणि रस्त्याच्या कडेला बसल्याच्या नंतर महाराजांची सहज नजर गेली सेना महाराजांची. तो दगड घेतला येईल आपल्याला कामाला आणि पडशीमध्ये म्हणजे पिशवीमध्ये ठेवला. घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर महिनाभर त्याच्यावरती वारी केली आपलं काम केलं. परत महिन्याच्या वारीला पंढरपूरला निघाले. चंद्रभागेमध्ये स्नान केलं आणि स्नान करत असताना माझ्या नामदेव महाराजांनी सहज विचारलं महाराज मागच्या वारीला दिसते नाही. ऐका ना जन्माला आल्यापासून वडिलांसोबत वारी करणारे शेणा महाराज कधीच वारी चुकली नाही. आणि नामदेव महाराजांनी म्हणावं महाराज मागच्या वारीला दिसते नाही कुठे गेले होता असं म्हटल्याबरोबर सेना महाराजांनी पाहावं नामदेव महाराज असं कसं होईल हो माझ्या वडिलांपासून माझ्या वडिलाची मिळासिका देवान तुझी चरण सेवा पांडुरंगा लहानपणापासून मी वारी करतोय असं कसं म्हणता. होतो ना हो वारीला होतो वारीला असं म्हटलं. तुम्ही होते नव्हते तुम्ही वारीला. भगवान परमात्म्याला विचारायला चला नामदेव महाराज. आणि सेना महाराज राऊळाच्या दिशेने निघाले. गाभाऱ्यामध्ये आले भगवान परमात्म्याला विचारू लागले ऐका ना. सेना महाराज म्हणतात अहो नामदेव महाराज म्हणतात का मी मागच्या वारीला नव्हतो आलो होतो ना हो मी वारीला. त्यावेळेला भगवान परमात्म्याने बोलावं अहो सेना महाराज तुम्ही वारीला आलते परंतु वारीला नव्हते आले. कोणाला कळालं तर पहा. वारीला आलते परंतु वारीला नव्हते आले मग कशासाठी आलतो. तुम्ही एक दगड नेण्याकरिता आले होते आणि तुम्ही आम्ही पंढरपूरला गेल्याच्यानंतर गोंगड्या भांगड्या सगळं गठुडच बांधून घरी घेऊन येतो. ऐका ना कशासाठी सांगतोय ऐका. तुम्ही वारीला नव्हते आले तुम्ही दगड नेण्याकरिता आले असा विचार केल्याबरोबर असं म्हटले भगवान परमात्मा. सेना महाराजांनी आपली नजर खाली केली आणि खाली केली आणि राऊळामधून बाहेर निघाले. राऊळामधून बाहेर निघाले आणि निघाल्याच्या नंतर तडतड तडतड आपल्या घरी निघाले. घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर तो दगड घेतला आपल्या पडशीमध्ये म्हणजे पिशवीमध्ये ठेवला आणि ठेवल्याच्या नंतर परत महिन्याच्या वारीला परत पंढरपूरला निघाले. आले चंद्रभागेमध्ये तो दगड फेकून दिला आणि गेले स्नान केलं मंदिरामध्ये राऊळामध्ये गेले आणि म्हणू लागले भगवान परमात्म्याला देवा देवा आता झाली का वारी सफल
झाली का आता वारी सफर? त्यावेळेला भगवान परमात्म्यानी म्हणावं, अरे बाबा ही तर मागची तर झालीच नाही, परंतु ही सुद्धा नाही झाली. कसं काय हो? मागची दगड घेऊन जाण्यात वजा बाकी, आणि दगड ही दगड आणून टाकण्यात वजा बाकी. एका दगडाने जर वारी घडत नसेल तर आपण पाप केल्यानंतर कुठं फेडणार आहे मायबाप? कुठं फेडणार? मग देवाचं नामस्मरण सुद्धा अंतकरणाने जगलं ना मायबाप, जीवन जगलं ना. कुणाचं पाप कुणाचं वाईट करू नका. एक देवाचं खाऊ नका, एक भावाचं खाऊ नका. हे खालेलं कधीच शेवटपर्यंत टिकणार नाही मायबाप. म्हणून शुद्ध अंतकरणाने भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन करा. हित ते करावे देवाचे चिंतन करू निया मन शुद्ध बाबे. शुद्धांतकरणाने देवाचं नामस्मरण चिंतन केलं महाराज काय होईल मग? शुद्धांतकरणाने देवाचं नामस्मरण चिंतन केलं ना आपला परमार्थ आपला संसार फलद्रूप होईल. तू का म्हणे लाभ होई तो व्यापार करा काय फार शिकवावे. मग सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. विठ्ठल विठ्ठल मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला मायबाप. इकडे येण्याची माझी पहिलीच वेळ. तुम्ही सर्वजण माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने माझ्या वडिलांसमान असतात. सर्वजण या ठिकाणी पुढे बसलात. मला कुणाचं नाव माहित नाही मायबाप, म्हणून मी कुणाचं नाव घेतलं नाही. कुणी नाराज होऊ नका. मला या ठिकाणी बोलवलं म्हणजे माझे क्लासमेट सार्थक दादा म्हणजे सागर सेटे. त्यांनी मला फोन केला आणि महाराज आमच्या गावामध्ये नाम सप्ताह चालू आहे. मला आज कार्यगावला कीर्तन रूपी सेवा होती, परंतु तो सप्ताह एक मागं पुढं झाल्याच्या नंतर ती माझी परवा दिवशी गेली आणि आज मला कुठं कीर्तन सेवा नव्हती. त्या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलं तर त्यांचे चुलते असतील सर्व. मला कुणाचं नाव माहीत नाही मायबाप, क्षमा असू द्या. आणि या ठिकाणी माझ्यावरती नितांत प्रेम. आता पोखरीला सुद्धा मी सप्त्याला होतो, त्या ठिकाणी गागरे महाराज होते, ते सुद्धा मला या ठिकाणी घेऊन आले. त्यांचे वडील असतील, त्यांच्या आया असतील, खूप प्रेम. त्यांच्या घरी येण्याचा योग माझा पहिल्यांदाच आणि इकडे येण्याचा सुद्धा योग पहिल्यांदाच मायबाप. या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी आलो. एखादा शब्द जर माझा मुखातून रवींद्रातून जर चुकीचा गेला असेल तो माझा मला परत करा आणि जे बरोबर असेल ते घेऊन जा मायबाप. या ठिकाणी उभा आहे माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद आणि तुम्हासारखा मायबापांचा आशीर्वाद आहे मायबाप. म्हणून या ठिकाणी उभा आहे. काही चुकलं असेल बोललेले कुरे वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुद्ध. माझा आवाज तुमच्यापर्यंत आला. साऊंडवाल्या दादांचा सुद्धा धन्यवाद या ठिकाणी मला साथ केली. महाराज आमच्याकडे कायम येत असतात. जाधव महाराज शेंगाळ महाराज असतील त्यांचा आमचा खूप परिचय. ते ज्या वेळेला परमार्थासाठी आमच्या इकडे आले होते त्यावेळेला मला टाळ सुद्धा वाजवता येत नव्हता आणि त्यांच्या समोर आज मी कीर्तन कसं करणार मायबाप. म्हणून सुद्धा त्यांना सुद्धा धन्यवाद. सर्वजण या ठिकाणी गावातले गुणीजन टाळ वाजवण्यासाठी सर्वजण उपस्थित त्यांचं सुद्धा धन्यवाद. दोन तास माझी बडबड ऐकून घेतली. सर्व माता भगिनींना सुद्धा धन्यवाद. सर्व पुरुष वर्गाला सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी शूटिंगसाठी माऊली शूटिंगवाले आलात. हे तुम्हाला कीर्तन 4-5 दिवसांनी तुमच्या गावातलं कीर्तन तुम्हाला 4-5 दिवसांनी युट्यूबवरती दिसणार आहे. माझं नाव टाकलं ना अशोक महाराज शिंदे तर युट्यूबवरती दिसेल तुमचा गावचा सर्व. तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी दिसणार आहे. म्हणून त्यांचा सुद्धा धन्यवाद मायबाप. या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी आलो. तुम्हा मायबापांचं दर्शन झालं. भगवान परमात्म्याजवळ एवढीच विनंती करेल सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा एवढंच देवाजवळ प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय le pure vedi va pure utte ka jama pura